नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना या अर्थसंकल्पातून मिळणार 5 मोठ्या भेटवस्तू याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता अर्थमंत्र्याची मोठी घोषणा काय आहे व एकूणच अर्थसंकल्पातून मिळणारा या 5 मोठ्या भेटवस्तू जसे की ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांसाठी काय असणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना अर्थसंकल्पातून 5 मोठ्या भेटवस्तू, अर्थमंत्र्याची मोठी घोषणा. बघा, या ठिकाणी ही पेन्शनर्स अपडेट काय आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की केंद्र सरकार या महिन्यात याच महिन्यामध्ये 23 तारखेला म्हणजे 23 जुलै रोजी अर्थसंकल्प या ठिकाणी सादर करणार आहे. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि सरकारलाही या अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. बघा, लोकसभा निवडणुकीत जाण्यापूर्वी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात आयुष्यमान भारत आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्याचे आश्वासन दिले होते. आता ज्येष्ठ नागरिक आणि 70 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या पेन्शनधारकांना या योजनेत समाविष्ट केले जाईल. बघा पुढे कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे. त्यांना 5 लाख रुपयापर्यंतचे विमा संरक्षण दिले जाईल, जे भविष्यात 10 लाख रुपयापर्यंत वाढणार आहे. 70 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना यामध्ये सहभागी होण्याची कोणतीही सक्ती असणार नाही. त्यांचे उत्पन्न देखील तपासले जाणार नाही. 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर होणार असून त्यात त्याची घोषणा होणार आहे. बघा, पुढे 10 लाख रुपये उत्पन्न होईपर्यंत कर भरावा लागणार नाही. या अर्थसंकल्पात निवृत्ती वेतनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांना आणखीन एक मोठी आनंदाची बातमी किंवा दुसऱ्या शब्दात टॅक्सबाबत दिलासा मिळणार आहे. बघा, तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सध्या जुन्या आणि नवीन प्राप्तिकरात ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी सूट मर्यादा 3 लाख रुपये आहे, तर सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी सूट मर्यादा हे 5 लाख रुपये आहे. जर तुमचे वार्षिक उत्पन्न असेल तर तुमच्या पेन्शनमधून कर वसूल केला जातो आणि ITR फाईल करणे देखील आवश्यक आहे. परंतु आता सरकार ही जी मर्यादा आहे ती मर्यादा 10 लाख रुपये करणार आहे. बघा, सीनियर सिटिझन टॅक्स अपडेट. सरकारने ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांसाठीची मर्यादा 10 लाख रुपयापर्यंत वाढवल्यास त्यांना मोठा दिलासा मिळेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांना 10 लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर या ठिकाणी भरावा लागणार नाही. बघा, पुढे आरोग्य धोरणावर 1 लाख रुपयाचा फायदा. तिसरी चांगली बातमी मिळणार आहे, हेल्थ पॉलिसी प्रीमियमवरील कपात वाढवली जाईल. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की कोविड महामारीनंतर आरोग्य पॉलिसीची मागणी लक्षणीय वाढली होती. बघा, अशा परिस्थितीत विमा कंपन्यांनी आपला प्रीमियम वाढवला आहे. याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना बसला. अशा परिस्थितीत सरकार हे त्यांना दिलासा देत या अर्थसंकल्पात आरोग्य धोरणावरील कपात वाढवू शकते. आरोग्य धोरणावरील आयकर सवलत सर्वसामान्यांसाठी 25,000 रुपयापर्यंत आहे, परंतु ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी ही सवलत 50,000 रुपयापर्यंत आहे, जी आता 1 लाख रुपयापर्यंत वाढणार आहे. बघा, रेल्वे भाड्यात सवलत लागू. ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना रेल्वे भाड्यात सवलतीबाबत 4था मोठा दिलासा मिळणार आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की कोरोनापूर्वी ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना रेल्वे भाड्यात 50% सवलत दिली जात होती, जी बंद करण्यात आली होती. परंतु आता सरकार पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देत ही प्रणाली पुन्हा सुरू करू शकते आणि ते अर्थसंकल्पात जाहीर केले जाऊ शकते.
बघा, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आकर्षक करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शन धारकांना व्याजाच्या बाबतीत 5वा मोठा दिलासा मिळणार आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये व्याज दर हे 8.2% आहे. जर तुम्ही यामध्ये तुमचे खाते उघडले असेल तर तुम्हाला 8.2% दराने व्याज मिळते, परंतु सरकार ते अधिक आकर्षक बनवणार आहे जेणेकरून पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिक यामध्ये अधिकाधिक गुंतवणूक करू शकतील. त्यामुळे आता या योजनेत व्याज आहे, त्यामुळे आता जास्त पैसे मिळतील. बघा, एकूणच अशा पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी व पेन्शनधारकांसाठी या महत्त्वाच्या ज्या काही बदल आहेत ते बदल व त्याच्यामध्ये वाढ करण्याची जी घोषणा आहे अर्थमंत्र्यांनी या येत्या ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना या अर्थसंकल्पातून त्यांना 5 मोठ्या भेटवस्तू मिळणार अशी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.